रायगड मिरजला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज संपन्न झाला. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचा मिळून 39 नव्या मंत्र्यांचा समावेश आहे. त्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात पार पडला. यावेळी अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार हे बारामतीतून 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोणते खाते मिळणार आणि ते उपमुख्यमंत्री होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र आज अखेर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच यावेळी ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंना स्थान मिळाले आहे. आदित्य ठाकरेंनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याचप्रमाणे श्री अशोक चव्हाण, श्री दिलीप वळसे पाटील, श्री धनंजय मुंडे, श्री विजय वडेट्टीवार, श्री अनिल देशमुख, श्री हसन मुश्रीफ, श्रीमती वर्षा गायकवाड, श्री राजेंद्र शिंगणे, श्री नवाब मल्लिक, श्री राजेश टोपे, श्री जितेंद्र आव्हाड, श्री बाळासाहेब पाटील, श्री संजय राठोड, श्री गुलाबराव पाटील, श्री दादा भुसे, श्री संदीपान भुमरे, श्री अनिल परब, श्री उदय सामंत, श्री शंकरराव गडाख, श्री सुनील केदार, श्री अमित देशमुख, श्रीमती यशोमती ठाकूर, श्री असलम शेख, श्री के सी पाडवी. या 25 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. श्री दत्तात्रय भरणे, श्रीमती आदिती तटकरे, श्री संजय बनसोडे, श्री प्राजक्त तनपुरे, श्री अब्दुल सत्तार, श्री शंभूराजे देसाई, श्री बच्चू कडू, श्री राजेंद्र एडरावकर, श्री सतेज पाटील, श्री विश्वजीत कदम या 10 मंत्र्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर.